नमस्ते. थिओसॉफी इन मराठीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे डायमेन्शन्स. डायमेन्शन्स, आपण एखादं मूवी बघतो, 2D मूवीज असतात, 3D मूवीज असतात, आणि ऍक्च्युली 4D टाईप पण मूवीज आपण त्याच्याबद्दल पण ऐकलेलं असेल. 2D आणि 3D मध्ये काय फरक असतो? आपण 3D मध्ये गॉगल्स बघतो आणि ज्या वस्तू हलत आहेत त्या आपल्या इथं हलत आहेत, आपण त्यांच्यामध्ये आहोत असं आपल्याला जाणवत असतं, बरोबर. आणि 4D मध्ये जनरली असं असतं की समजा मूवी सीन मध्ये पाऊस पडत असेल तर आपल्याला पाणी पडतं, एखाद्या बागेत असेल तर आपल्याला तो वास येतो. पण थिओसॉफीनुसार आणि प्रत्यक्षात सायन्सनुसार सुद्धा डायमेन्शन्सच्या कल्पना वेगळ्या आहेत. आता थिओसॉफी कसं एक्सप्लेन करते डायमेन्शन्स? अगदी इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. आपण असं पकडू, एक छोटासा बिंदू आहे, एक छोटासा बिंदू, तो स्वतःला पॅरलल एक्सटेंड झाला तर काय बनेल? लाईन. बिंदू म्हणजे आपण 0 डायमेन्शन पकडू शकतो, लाईन म्हणजे 1 डायमेन्शन पकडू शकतो. आता ही लाईन त्याला स्वतःला पॅरलल एक्सटेंड झाली, काय बनेल? एक चौकोन बनेल. याला म्हणतो आपण 2D, 2 डायमेन्शन. डायमेन्शन या शब्दाचा अर्थ आहे डिस्टन्स किंवा मेजरमेंट. पहिल्यामध्ये काय झालं? बिंदू हा स्वतःला पॅरलल एक्सटेंड झाला, त्या दोघांच्यातलं अंतर वाढलं. दुसऱ्यामध्ये काय झालं? अख्खी लाईन होती ती स्वतःला एक्सटेंड झाली, त्याच लाईन मधल्या 2 पॉइंट मधलं अंतर वाढलं, म्हणजे डायमेन्शन वाढलं. आता हा चौकोन आहे हा स्वतःला पॅरलल एक्सटेंड होतो अशी कल्पना करा. हा बनेल एखादा क्यूब सारखा. हे झालं 3D, 3rd डायमेन्शन. आता 4th डायमेन्शन काय असतं? हा क्यूब हा स्वतःला पॅरलल एक्सपांड होतो, हे कदाचित व्हिज्युअलाइज नाही होणार, पण हे आहे 4D. ती जी काही आकृती आहे जी आपल्याला आता व्हिज्युअलाइज पण नाही आहोत, ती स्वतःला पॅरलल एक्सपांड झाली, ते आहे 5D. आणि असे पुढचे डायमेन्शन्स आहेत. आपण प्लेन्स बद्दल माहिती बघितली होती. जर तुम्ही प्लेन्स बद्दल माहिती घेतलेली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, ती बघा. पण आपण हे बघितलं होतं की 7 प्रकारचे प्लेन्स आहेत. त्यातल्या फिजिकल प्लेनवर आपण 3 डायमेन्शन अनुभवू शकतो. चौथी डायमेन्शन अनुभवायला आपल्याला ॲस्ट्रल प्लेनवर जावं लागतं. याचा अर्थ काय? जर आपल्याला ॲस्ट्रल व्हिजन असेल तर आपण चौथी डायमेन्शन सहज बघू शकतो. जर आपल्याला मेंटल व्हिजन असेल, आणि व्हिजन याचा अर्थ या डोळ्यांची व्हिजन नाही, आपला जर कॉन्शियसनेस आणि इनर व्हिजन 5व्या डायमेन्शनपर्यंत म्हणजेच मेंटल प्लेनपर्यंत गेलेली असेल, तर आपण सहज ती 5व्या डायमेन्शनची आकृती बघू शकतो. 5व्या डायमेन्शनमध्ये काय असतं? आपले थॉट्स असतात. चौथ्या डायमेन्शनमध्ये काय असतं? आपले इमोशन्स. एखादा व्यक्ती जर रागवलेला असेल तर त्याच्यातून ज्या पद्धतीच्या ज्या डायमेन्शनच्या डायग्रॅम्स बाहेर पडत असतात त्या आपल्याला 4th डायमेन्शनमध्ये जाऊन म्हणजेच ॲस्ट्रल प्लेनवर जाऊन बघायला मिळू शकतात. त्याच्या रिलेटेड ज्या एनर्जीज असतात त्या आपल्याला 2D आणि 3D मध्ये सुद्धा बघायला मिळतात. जसं आपण हे आधी पण डिस्कस केलं होतं की एखादा व्यक्ती जर रागावलेला असेल तर त्याच्यातून जी बाहेर पडणारी एनर्जी आहे ती लाल रंगाची असती आणि त्याला काटे असल्यासारखं असतं. एखादा बॉल त्याला काटे लाल रंगाचा ती त्याच्यातून बाहेर पडत असते. हे ऑलरेडी आपल्याला नॉर्मल व्हिजन ना, पण प्रॅक्टिस असेल आणि एनर्जी बघायची सवय असेल, जे थोडक्यात क्लिअर व्हॉइन्स असेल, तर आपल्याला ते दिसू शकतं. पण त्याची जी ॲस्ट्रल किंवा 4th डायमेन्शनची जी काही एंटिटी आहे त्याच्यासाठी आपल्याला ॲस्ट्रल व्हिजनची गरज लागू शकते. याच्या पुढं सुद्धा डायमेन्शन आहेत, 6th, 7th, 8th, 9th, आणि त्या त्या प्लेनवर त्या त्या डायमेन्शनमध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे, डायमेन्शन याचा अर्थ फक्त काहीतरी अनुभवणं नाही, तर डायमेन्शन हे कनेक्ट आहे वेगवेगळ्या प्लेन्सशी. आता पुढचा प्रश्न, आपण आपल्या वेकिंग कॉन्शियसनेसमध्ये हे डायमेन्शन्स कसं बघू शकतो, त्याचा काय फायदा आहे? आपण फक्त ॲस्ट्रल प्लेनमधल्या डायमेन्शन म्हणजेच 4th डायमेन्शनबद्दल बोलू. जर आपलं 4th डायमेन्शन बघायची क्षमता ग्रॅज्युअली चांगली चांगली होत असेल तर आपली जी स्वप्न असतात ती आपल्याला जास्त स्पष्टपणानं आणि जास्त योग्य पद्धतीनं समजायला चालू होतं. बऱ्याचदा आपली स्वप्न हे ग्लिम्स असल्यासारखे असतात. आपण ठराविक पॉईंट बघतो, ठराविक पॉईंट आपल्याला बघताच येत नाही. आपण
जर तुम्ही इन्सेप्शन नावाचा मूवी बघितला असेल त्याच्यात असं म्हणलेलं आहे की स्वप्न मध्ये आपण कुठून आलो हे लक्षात येत नाही, कुठेतरी काहीतरी प्रोसेस चालू होती डिरेक्टली. पण जसं आपली फोर्थ डायमेन्शन आपल्याला त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस यायला लागेल तशी आपली स्वप्न ही स्पष्ट व्हायला चालू होतात आणि आपल्याला त्यातून ठराविक मेसेज प्रॉपरली घेता येणं शक्य होतं. त्याचा आपण वापर आपल्या बिझनेसमध्ये करू शकतो, त्याचा वापर आपण आपल्या स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये करू शकतो, त्याचा वापर आपल्याच आयुष्यात येणाऱ्या पुढच्या काही अडचणी आधीच सोडवण्यासाठी करू शकतो, इतरांना मदत करण्यासाठी सुद्धा करू शकतो. पण ही खूप ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, असंच आज ठरवलं आणि उद्या आपल्याला ती विजन मिळेल असं नाही, त्याला बरीच प्रॅक्टिस लागती आणि बऱ्याच प्रकारच्या डेव्हलपमेंट्स लागतात. पण त्याच्यामध्ये खूप महत्वाची प्रॅक्टिस आहे कुंडलिनी मेडिटेशन. ऍक्च्युली काय होतं, जेव्हा आपली कुंडलिनी एनर्जी ही आपल्या ब्रेनपर्यंत मेंदूपर्यंत आणली जाते तेव्हा मेंदूतल्या ठराविक सेल्स ऍक्टिव्हेट व्हायला चालू होतात आणि त्या प्रोसेसमध्ये त्यांच्यामध्ये ही डेव्हलपमेंट होती की वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये आपण जे काही बघतो ते मेंदू रजिस्टर करायला चालू होतो. म्हणून कुंडलिनी एनर्जी ही आपल्या स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये महत्वाची आहे पण आपल्या फिजिकल बॉडीच्या अपग्रेडेशनमध्ये सुद्धा खूप महत्वाची आहे. जर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विजन्स ओपन करायचे असतील तर ती आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट, या गोष्टी ग्रॅज्युअली डेव्हलप होण्याच्या आहेत आणि त्याच्यासाठी प्युरिफिकेशन, आपलं कॅरेक्टर बिल्डिंग आणि प्युरिफिकेशन, इनर प्युरिफिकेशन हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण जर आत्ता आपण जसे आहोत तसंच आपल्याला जर एखादी विजन प्राप्त झाली किंवा ओपन झाली तर आपलं आयुष्य चांगलं नाही होणार, आपलं आयुष्य जास्त वाईट होईल. आणि हे बऱ्याच पुस्तकात मेन्शन केलेलं आहे, हे पुस्तकात परत परत लिहिलेलं आहे, थिओसॉफीच्या पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे की आपण ॲस्ट्रल विजन आणि क्लेअर व्हॉयन्स यांच्या पाठीमागं न लागता आपण जास्त मागं लागायला पाहिजे मेडिटेशन चांगल्या पद्धतीने करणं, प्युरिफिकेशन करणं आणि त्या मेडिटेशनचा वापर इतरांना मदत करण्यासाठी करणं. एका पुस्तकात असं स्पष्ट लिहिलेलं आहे की जर आत्ता आपल्याला ॲस्ट्रल विजन मिळाली आणि आपण जर ॲस्ट्रल वर्ल्ड बघायला चालू करू शकलो तर त्या व्यक्तीची प्रतिक्रिया ही असती की माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे माझे ॲस्ट्रल विजन. कारण आपण त्या ठराविक पद्धतीनं जग बघतो. पण आपल्या जर आपल्या चक्रांवर कंट्रोल असेल आणि आपली ठराविक मेकॅनिझम्स आपण कंट्रोलमध्ये आणत असू मग आपल्याला या विजन्स अनलॉक झाल्या तर आपण त्याचा योग्य वापर करू शकतो. म्हणून डायमेन्शन हा टॉपिक आपल्याला फक्त थिओरिटिकली समजून घेण्यासाठी आहे, त्यातली कुंडलिनी एनर्जी ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. पण ॲस्ट्रल विजनच्या पाठी लागणं, क्लिअर व्हॉइससाठी भरपूर प्रयत्न करणं हे खूप धोक्याचं असू शकतं. ठीक आहे, भेटू काही दिवसात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.